बर आता इकडे बघा गुड मी सुरुवात केलेलं वाक्य आहे बरोबर ना पण इथे काय दिसतंय बघा प्रतीच ऑफर आहे ऑफर वुड यू लाईक टू हॅव कोल्ड ड्रिंक जास्त लोक वापरायचं नाही इथे सरळ ऑफर देऊन वगळ व्हायचं बर आता हे असं दिलं साधे वाक्य दिले साधे वाक्य क्वेश्चन नाही दिले मुद्दा समजण्यासाठी म्हणून दिले आय सेड आय वुड लाईक टू कम विथ यू विश दिसत ना विश विश हा आय विश टू गो विथ हिम बरोबर ना आता एक असं दिलं आय सेड टू हर वुड यू लाईक टू वॉच अ मूवी विथ मी आता इथे काय बघा एकदम सोपं I invited her to watch a movie. समजते काय करते ते शॉर्ट अँड स्वीट ऍक्च्युली वुड लाईक टू आणि विल मी चालू होणारे जे काही प्रश्न असतात त्यांच्यामध्ये हा नियम आहे कळते म्हणून मी जे म्हणतोय ना आता नवीन नवीन परीक्षेमध्ये जे यायला लागले ना त्यासाठी हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे पुस्तकात आहे समजते ना आता जो दुसरा नियम परीक्षेमध्ये येऊन गेला तो काय तो बघू हे समजलं ना काय काय आहे ते इकडे ऑफर्ड केलं सरळ ही ऑफर्ड कोल्ड ड्रिंक कळतंय बाकी काहीही करायचं नाही इकडे तर बाकी दिलेलं आहे त्यामुळे त्या सांगायचं एवढं ते त्या वाक्यामध्ये दिसतंय काय एवढं फक्त बघा आणि पर्यायामध्ये नाही मग ते वूड दिलंय वूडचं तर वूडच राहतं हा नियम आहे तुम्ही ना नियमाच्या भाग हे करू आपल्याला काही एवढे सगळे नियम माहिती नाही कळते ना त्यामुळे एक्झॅक्ट एक्सप्रेशन जे तुम्हाला दिसते बरोबर ज्याच्यामधनं दिलेल्या वाक्याचा भावार्थ प्रकट होतोय ते फक्त घ्यायचं ठीक आहे आता पुढचा जो परीक्षेमध्ये येऊन गेला जे वाक्य येऊन गेलं ना याच्यामध्ये काय असतं ते बघा आणि ह्याच्यासाठी आधी एक बेसिक रूल माहीत असला पाहिजे तो बेसिक रूल सांगतो आणि मग याच्याकडे करू कारण का तो टेन्समध्ये मी मुद्दाम शिकवलेला नाही कारण का टेन्समध्ये त्या प्रकारचं वाक्य येणार नाही फक्त आता तुम्हाला काय सांगतो जायचा तो रूल आहे बी टूचा बी टू म्हणजे जसं आपण अमेझॉन गोईंग टू केलं बघा त्यावेळेस आपण हे शिकलेलो आहे आय वॉज टू हॅव गॉन देअर वगैरे आपण केलं बघा आय वॉज टू गो देअर ही वॉज टू मीट मी ही वॉज टू हॅव मीट मी तो मला भेटणार होता मग भेटला का नाही वगैरे वगैरे असं बघितलं आपण त्यावेळेला आपण हे बी प्लस टू शिकलेलो आहोत बरोबर आहे या बी टू चे सगळ्यात महत्वाचे उपयोग काय काय ते बघा सगळ्यात पहिल्यांदा हे बी टू कुठे वापरलं जातं हे परीक्षेमध्ये अजून विचारलेलं नाही विचारणार पण नाही आता फक्त इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य विचारलेलं आहे म्हणून फक्त हे सांगतोय कळते ना बर सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला ऑफिशियल अरेंजमेंट असते ऑफिशियल अरेंजमेंट आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये बघितलेले आठवते द प्रेसिडेंट व्हिजिट्स द युएस नेक्स्ट मंथ नेक्स्ट इयर जरी असलं तरी का युएसला भेट द्यायचं तर आधी ट्रम्पचं शेड्यूल काय आहे त्याच्यामध्ये त्याला वेळ आहे का हे बघायला लागेल ना ऑफिशियल अरेंजमेंट समजते ना ही ज्या वेळेला असते कारण का त्यावेळेला त्यांची जी आयटीनररी असते ना ती फिक्स असते सीएम इकडून कुठे जाणार तिकडून कुठे जाणार हे फिक्स आहे आता आपले सीएम ठेवत नसेल तो भाग वेगळा पण माझ्याकडे असलेल्या माझ्या घरी किंवा मी समजा कोल्हापूरला इथे बाजूला घर संसार एक्झिबिशन केलंय त्याचं उद्घाटन करायला सीएम लगेच दिलं फोन केल्यावर शेड्यूल टाईट असतं ना तसं त्यांचं असो नसो हा आता इथे पुरत जर आला तर येथील तो भाग वेगळा म्हणजे ते ऑफ द वे जाऊन त्यांना करावं लागतं सांगायचं ते नाही ऑफिशियल अरेंजमेंट जशी सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये कळते ना
ज्याप्रमाणे आपण करतो बरं वाक्य दाखवू का समजलं समजा असं दिलं द पीएम मन की बात दुपारी असतं का संध्याकाळी असत सकाळी आता म्हणजे ठीक आहे ऍट मॉर्निंग चालेल म्हणजे आणि आता इकडे दिलं ऍड्रेस विल ऍड्रेस टाइम टेबल फिक्स आहे ना मला सांगायचं ते कळलं का ऑफिशियल अरेंजमेंट आहे ना नाही नाही आज सुद्धा मोदीने सांगितलंय अचानक की मी आज मन की बात आज घेणार आहे मला उद्या वेळ नाही असं होणार आहे का कळते ना जाऊ दे समजलं ना म्हणजे इथे काय पाहिजे आपल्याला ऍड्रेसेस असंच पाहिजे कळते ना द रेझिडेंट व्हिजिट आलं पाहिजे मग तिकडे नेक्स्ट मंथ असू दे इयर असू दे काय वाटतं ते असेल ना आपल्याला काय अगदी असं म्हटलं इन 2020 आपल्याला काही देणं नाही आपल्याला फक्त ग्रामर चा रूल समजला पाहिजे ऑफिशियल अरेंजमेंट कळतंय हा जरा त्याचा रूल आता हीच ऑफिशियल अरेंजमेंट असते ना ही काही काही वेळेला पेपरमध्ये कशा पद्धतीने दिली जाते रे बघा नुसतं असं दिलं जातं द पीएम टू अराईव इन पुणे बस एवढंच जसं तिकडे बघा तुम्हाला न्यूज पेपर मधील हेडलाईन्स असतात त्या सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये असतात असं आपण शिकलेलो आहोत बरोबर ना हे शिकवताना तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती बघा की जर न्यूज पेपरची हेडलाईन ही जर पॅसिव्ह मध्ये असेल तर एमी जार वापरत नाही ओमिट केलं जातं बघा तेच इकडे केलंय ही न्यूज पेपरची हेडलाईन आहे पण ऑफिशियल अरेंजमेंट आहे पीएम पुण्याला येणार आहे ती कधी आज यायचे बरोबर ना आता आज वगैरे देत नसतात पेपरमध्ये पण पीएम पुण्याला यायचे मग ते पीएम पुण्याला यायचे ही ऑफिशियल अरेंजमेंटच आहे ईज नाही दिलं पण इकडे समजतंय ना म्हणजे ऍक्च्युली इथे पाहिजे काय ईज पाहिजे पण हेडलाईन मध्ये देणार नाही आता मला तुम्हाला हेच सांगायचंय जर हे उद्या जर परीक्षेमध्ये तुम्हाला असं आलं गिलानी माहितीच असेल तुम्हाला गिलानी काश्मीर मधला नाही जाऊ दे कोणतरी एक महत्वाची येते बस झालं चला आता इथे तुम्हाला असं दिलं पीएमच्या नंतर हॅज टू कारण का आपल्याला नुसतंच हाय दिलं सर कुत्रा हे तिकडे दिलं हॅज हॉट नीड्स आणि इज अजूनपर्यंत परीक्षेत आलेलं नाही कळतंय का काय झालं हे इजच आहे ना कारण का ती ऑफिशियल अरेंजमेंट आहे का गिलानीला ए बोलून राहणार का आपण माझ्याकडे मला त्याच्याशी बोलायचंय काय चाललंय काश्मीरमध्ये करून ठेवलंय असं करून चालणार नाही कळतंय का उद्या समजा आपले नॅशनलिस्ट आहेत त्यांच्याशी जर समजा सीएमची किंवा तिथल्या आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची बरोबर ना जर डिस्कशन त्या दोघांना करायचंय विचार विमर्श काय कमेंट वगैरे घडवून आणायचं आहे वगैरे काय करायचं असेल तर आधी सीएमला कधी वेळ हे बघायला लागेल का आधी त्याला कधी वेळ बघायला लागेल नक्षलवाद्यांना त्यांना वेळच वेळ काम काम आहे कुठं यायचं गन घेऊन नाहीतर सुरून लावायचे आणि उडवून टाकायचे याच्या कारण दुसरी काम आहेत का नाही नाही मी शेती करत होतो तुम्हाला वेळ नाही आता जरा लावणी करायची लावणी लावणी तुम्ही करत होता बस जाऊ दे सांगायचं काय समजलं मग आता इकडे पीएम हॅज टू टॉक टू गिलानी तर अर्थ वेगळा होईल म्हणजे काय पीएमला गिलानीशी बोलावं लागतं बोलावं लागतं पीएमला काय पडले समजा त्यांनी पाठवलं जाय उडवून टाका त्याला उडवून टाकूया आपण आपल्याला काय फरक पडतोय खरंच नाही कसं सांगतोय ऑट टू गेलं पाहिजे बोललं पाहिजे कर्तव्य आहे पीएमचं
त्याच्यावर काय मॉरल ऑब्लिगेशन आहे का, समस्यांना काय सांगायचं नाही, नीड्स परत सेम अर्थ, गरज नाही म्हणजे अशा ठिकाणी येणार आहे ऑफिशियल अरेंजमेंट बर. आता नीट पुढचा महत्वाचा जरूर की परीक्षेमध्ये काय आला आणि त्यासाठी काय झालं ते बघा. पण परीक्षेमध्ये तेवढं एकच वाक्य बरोबर होत, म्हणजे आताच्या लेटेस्ट परीक्षेमध्ये जे शेवटच्या कंबाईन मध्ये येऊन गेलं ते वाक्य असं होत, द स्टुडंट सेड शॅल वी ब्रिंग बुक्स अगेन टुमॉरो, असं ते परीक्षेमध्ये वाक्य दिलं. याच्या खाली एक इम्परेटिव्ह सेंटेन्स, अशी दोन वाक्य एकदम दिलेली, म्हणजे ह्याला ए दिलेलं आणि ह्याला बी दिलेलं, आणि इकडे एक इम्परेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य होतं. ते इम्परेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य तर आपल्याला लगेच समजतं काय बरोबर आहे ते. बर, आता ह्या वाक्याचं काय काय ऍक्च्युली ग्रामर आहे ते बघा, त्यासाठी हे समजलं पाहिजे. एक ऑफिशियल अरेंजमेंट समजलं, आता दुसरे काय ते बघा. समजा मी असं एक वाक्य दिलं, द मॅनेजर सेड फिनिश द वर्क टिल इव्हनिंग, बघा. आता मॅनेजर सेड फिनिश द वर्क टिल इव्हनिंग, याच्यामध्ये जर तुम्हाला इम्परेटिव्ह सेंटेन्स दिसतंय बरोबर आहे ना. आता मॅनेजर ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला असा सगळ्यांना बोलत नाही. आता भारतामध्ये हे सगळं चालतं हा भाग वेगळा, पण ऍक्च्युली हायरार्की ज्या वेळेला असते, मॅनेजरियल हायरार्की, हायरार्की म्हणजे कुठल्या पण संस्थेची जी काही पद्धत असते, म्हणजे वरती सगळ्यात चेअरमन, त्याच्या खालोखाल अजून काय असतील ते वेगवेगळे मॅनेजर, मग त्या प्रत्येकाच्या खाली म्हणजे त्यांचे जे कोण डिपार्टमेंट हेड असतील ते असतील बरोबर ना, आणि मग त्याच्या खाली सबॉर्डिनेट असतील. आता समजा मार्केटिंग मॅनेजरला समजा एखादं काम करून पाहिजे, काय एखादं प्रॉडक्ट असेल वगैरे काय एक्स पाहिजे काही पण असेल ते काम करून पाहिजे, तर त्या मॅनेजरनी कोणाला सांगितलं पाहिजे, त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला सांगितलं पाहिजे ना, हे मला आजच्या आज हे काम करून पाहिजे, आज संध्याकाळपर्यंत संपवा बरोबर ना. तो काय सगळ्या वर्कला ए आज काम संपून टाक, त्याची पण आज काम संपून टाक, किंवा हे सगळ्यांनी इकडे आजच्या आज आज संध्याकाळपर्यंत काम संपलं पाहिजे असं तू सांगणार आहे का, अजिबात नाही सांगणार, कळतंय ना. म्हणजे तो जी तो आज्ञा तर देत असतो पण ती कोणाला देत असतो, त्याच्या खाली जो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे त्याला सांगणार किंवा आज संध्याकाळपर्यंत काम संपवा बरोबर आहे. आता हा ज्या वेळेला जाऊन तो हेड ऑफ द डिपार्टमेंट ज्या वेळेस दुसरीकडे जाऊन हे ज्या वेळेस सांगतो त्यावेळेला इंग्लिशमध्ये याला म्हणतात इनडायरेक्ट ऑर्डर देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे समजलं, मग आता ही इनडायरेक्ट ऑर्डर ही एक प्रकारची इन्स्ट्रक्शन असते, हे समजतंय का बघा. इथे ऑर्डर आहे बरोबर ना, इथे ऑर्डर आहे पण आता मात्र ती इन्स्ट्रक्शन झाली. तुम्हाला पेपर मध्ये बघा तिथे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात का, ऑर्डर दिलेले असतात का, दिलेले असतात, कारण का डायरेक्ट तुम्हाला देताच येऊ शकत नाही. इनडायरेक्ट ऑर्डर ही नेहमी इन्स्ट्रक्शन असते, समजलं. त्यामुळे हेही वाक्य ऍक्च्युली ज्या वेळेला इनडायरेक्ट स्पीच मध्ये केलं जाईल त्यावेळी ते ह्यानेच झालं पाहिजे. काय समजा इथे सोडून द्या आपण तोरलो. स्टुडंट ज्या वेळेला एखादा स्टुडंट ज्या वेळेला विचारले तो कोणाला विचारतोय, टीचरला विचारणार, काय विचारणार, सर उद्या पुन्हा आणायची आहेत का पुस्तक, म्हणजे टीचरनी सांगितलंय काय, ए उद्या पण ही पुस्तक आणा, कळतंय का. इनडायरेक्ट ऑर्डर, आता तो परत प्रश्न विचारतोय. पहिली टीचरनी ऑर्डर दिलेली आहे, कोणाला दिली आहे, हिला एकटीला दिली आहे का, सगळ्यांनी दिले. आता तो त्या सगळ्यांच्या वतीने विचारतोय अणुका, सांगायचं हे नाही टीचरने अगोदर ऑर्डर दिली म्हणून हे झालेलं आहे, कळतंय. त्यामुळे आणि ती इन्स्ट्रक्शन होते, म्हणजे टीचरने सांगितलेली ऑर्डर आता त्याचं रूपांतर झालं इन्स्ट्रक्शन आहे. असं कोणीही ज्या वेळेला इन्स्ट्रक्शन देतो त्यावेळेला हा ब्लू आपला जातो. म्हणजे आता इकडे ते परीक्षेमध्ये आले, द स्टुडंट
ask if they were to bring books again the next day, the following day. कळलं नाही कळलं तर एकच सोपं सांगितलंय जे विचित्र दिसेल आपल्याला येत नाही आणि त्याच्याबरोबरचं दुसरं वाक्य बरोबर दिसतंय तर एलिमिनेशन मेथड तर आपल्याला आली पाहिजे. पहिलं वाक्य सोप आहे काय म्हणा ही आज तरी पण ना हा यू असेल ना तो स्वतः स्वतःला घ्यायचा कळलं का ज्या दिसत नसेल ना आपल्याला याचा ऑब्जेक्ट तर तो नेहमी स्वतःसाठी घ्यायचा. हा ही आज दॅट नाही ना दॅट ही आज हाऊ आय कुड कम्प्लीट बाकी पुढचं तसंच. आता इकडे शी आस्क मी पुढे सांगा व्हॉट आय वॉज डुईंग वेन शी मग असं जरूरला कुठला कंटिन्युअस एक म्हणजे टाइम क्लॉज मधला एक कंटिन्युअस पास्ट आणि सिम्पल पास्ट असेल तर मुद्दा पण दोन्ही सिम्पल पास्टशी दिले नाही कन्फ्युज व्हायचं नाही काहीच असे ना आपल्याला त्याच्याशी काही देणार नाही. हा फादर सेड टू हर फादर काही सांगा बरं मी देतो फादर डिमांडेड ऑफ हर द रिझन मग सांगितलं शॉर्ट अँड स्वीट कळते ना ऑफ द रिझन ऑफ हर फेल्युअर. बाकी तुम्ही ज्या करायला दिलं तर तुम्ही कसंही करू शकता आपल्याला करायला कुठेच देत नाही काय प्रॉब्लेम नाही बरोबर ना. नाहीतर फादर आस्क्ड हर किंवा डिमांडेड ऑफ हर इफ शी कुड चालेल स्पर्धा परीक्षेमध्ये येताना फक्त परीक्षक काय करू ते करेल याचं एवढं फक्त सांगितलं तसंच याचंय बघा असलेलं का ही सेड टू मी पाहिजे ही सेड टू मी व्हॉट इज युअर नेम नुसतं ही आस माय नेम एवढं पण चालेल बरोबर ना. बरं तसं तसं केलं 11-12 चालेल आपण 11-12 स्टुडंट नाही आणि आपण परत काही करायचं नाहीच आहे जे आहे ते फक्त ओळखायचंय म्हणजे येणार काय ही आज पाहिजे तर मी पण घ्या मी माय नेम आता पुढची जी वाक्य आहेत ना ते रिस्पॉन्स आहेत ते पण अजून परीक्षेला आलेले नाहीये इथे फक्त काय करायचं असतं तेवढं बघा आहे ते पहिलं वाक्य ते रेग्युलर जे काय आपण येसनो क्वेश्चन प्रमाणे करतोय ते करायचंय आणि हे केल्यानंतर फक्त इकडे रिप्लाईड करायचं आणि येस आणि नो ल लिहिता अगोदरच्या वाक्यामध्ये असलेलं जे हेल्पिंग वर्ब आहे तिकडे वापरायचं जसं बघा आता इकडे मदर आस्क हिम इफ ही आहे इफ ही कुड बाय those medicines for her. आता इकडे ही सेटच्या ऐवजी फक्त करायचं ही रिप्लाईड आणि येस जर आपल्याला द्यायचंय तर ही कोड एवढंच फक्त म्हणायचं आणि नो असेल तर ही रिप्लाईड ही कुडंट आणि इकडे कुड नॉट असं लिहायचं नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं कळते ना असं झालं पाहिजे तोच नियम इथे पण दिलेला आहे त्याच नियमासाठी
हे अजूनपर्यंत परीक्षेत आलेलं नाहीये. ही आज मी इफ आय हॅड हेल्प हर बर आय रिप्लाईड आय हॅडन येस असेल तर ऑफकोर्स नुसतं आय ठेवला ते फादर आज इज डॉटर वॉट इट वॉज दॅट ट्रबल्ड हर मोस्ट. आता पुढच्या वाक्याचं सांगा. अजून काही नाही. आय से टू हर विच बुक इज युअर्स काय नाव सांगा बरं. आय आस्क हर विच बुक पुढे हे आवर येणार समजते ना. हर्स वॉज आता इकडे बघा काय येणार आहे. फ्रेंड आस्क मी आणि पुढे हाऊ मेनी चिल्ड्रन देअर हॅड बीन फॉर द सेमिनार.